आधीच्या एनटीएससी परीक्षेमधील गणित भाग दोन मधील महत्त्व आपण या प्रकरणामध्ये बोलाविषयीच्या काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. आता उदाहरण आहे एका गोलाची त्रिज्या सात सेमी आहे. तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. वक्र पृष्ठफळ काढा. आता वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला इथे सूत्राची गरज आहे आणि हे वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे गोलाचे पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ आणि पृष्ठफळ गोलाचे सारखेच असते. वक्र पृष्ठफळ बरोबर चार पायार वर्ग. आता मग इथे आपल्याला पाय आणि त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे. इथे त्रिज्या आपल्याला दिलेली आहे मग आर बरोबर सात सेमी. आता आरची किंमत याच्यावरून आपल्याला पायची किंमत ठरवायची. सात किंवा सातच्या कोटीमध्ये जर आरची किंमत असेल तर पायची किंमत आपण 22/7 घेऊ. म्हणून आता या किमती आपण उदाहरणामध्ये टाकतो. 4 × 22/7 × 7 × 7 बरोबर. आता इथे आपल्याला भाग देता येईल त्याचा छेदा येईल का. मग 7 × 7 × 7 × 7 आणि नंतर आपल्याला गुणाकार करायचा. मग पहिल्यांदा आपण 4 × 22 गुणाकार 22 × 88 × आता इथे 7 × 7 बरोबर 7 × 8 = 56 ह्याच्याने 5 7 × 56 56 × 5 = 61. आता पृष्ठफळ म्हटलं की त्याचं एकक असतं चौरस सेंटीमीटर. घनफळ म्हटलं की त्याचं एकक असतं घन सेंटीमीटर. तर इथे आपण याला एकक घेऊ चौरस सेंटीमीटर. या पद्धतीने 7 सेमी त्रिज्या असणाऱ्या गोलाचे वक्र पृष्ठफळ आलेलं आहे 616 चौरस.